हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आय एम युअर इंग्लिश टीचर मिसेस सोलापुरे भाग्यश्री. टुडे वी आर गोइंग टू लर्न टेम्पलेट नंबर 6. इन दिस टॉपिक स्टुडंट्स वी सी द पिक्चर्स ऑर नंबर्स. वेन यू रीड ॲट दॅट टाईम यू लुक ॲट धीज पिक्चर्स ऑर नंबर्स अँड टेल मी द करेक्ट वर्ड्स फॉर इट. ओके, बघा मुलांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे गेल्या वर्षीचं चौथी मधील पाठ होता मुन्नूज मॅथ्स, हे आपल्याला इथे घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तुम्हाला तिथे एक 3 पॅरेग्राफ दिलेले आहेत, ए, बी आणि सी. ते आपल्याला वाचायचे आहेत. पण वाचत असताना काय करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी चित्र किंवा नंबर्स आलेले आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे, सांगायचं आहे. बघा, नाऊ आय एम गोइंग टू रीड अलाउड अ पॅरेग्राफ फ्रॉम युअर बुक. लुक ॲट इट केअरफुली. इट हॅज सम पिक्चर्स अँड नंबर्स. आय शॅल रीड द वर्ड्स अँड स्टॉप ॲट द पिक्चर्स अँड नंबर्स. You have to say the words for them at the right time. This is how we will read together. Ready? Okay. Page number 22, चौथीच्या पुस्तकातील मुन्नूज मॅथ्स हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आता हे जे आहे ए, बी आणि सी असं या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेले आहेत. हे या पॅरेग्राफ म्हणजेच उतारा त्याला आपण म्हणतो. तर याचं वाचन आपल्याला करायचं आहे. वाचन करत असताना काही चित्र आणि नंबर्स आलेले आहेत, त्याला नेमकं काय म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगते, त्याप्रमाणे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. चला सुरुवात करूया. फर्स्ट ए पॅरेग्राफ बघूया. बघा, मी वाचते. मुन्नूज मदर टोल्ड हर टू गो टू द मार्केट. I need half a kilo of each of potatoes and tomatoes, 3 lemons, a piece of ginger and some chilies. Take this bag and this 100 rupee note. Be careful and come back before 5. Munnu brought the potatoes, the tomatoes, 4 lemons and some chilies. I did not get any ginger, Munnu said. Never mind, said her mother. बघा, या ठिकाणी आता पिक्चर्स आणि नंबर्स त्याला काय म्हणलेलं आहे लक्षात आलं. आता हे नंबर आहे 3, पण कसं लिहितात ते मी तुम्हाला इथं तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर दिसते सुद्धा, तेही बघून घ्या, त्यांची स्पेलिंगही बघून घ्या. पण इथं लक्षात घ्यायचं म्हणजे पिक्चर आणि नंबरला आपण कसं म्हणायचं आहे. आता पॅरेग्राफ बघूया बी. बघा, मुन्नूज अंकल गेव हर अ पॅकेट ऑफ बिस्किट्स. मुन्नू कट द पॅकेट ओपन. देअर वेअर 12 बिस्किट्स इन द पॅकेट. मुन्नू गेव 2 ऑफ देम टू हर अंकल, 1 to her mother and 1 to her father. She ate 2 biscuits herself. Then she gave her cat and her dog 1 biscuit each. Then how many biscuits were left? Answer is 4 biscuits. बघा मुलांनो, पेज नंबर 23 वरच बघूया. पुढचा सी पॅरेग्राफ. मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ flowers in the market. She brought 10 strings and counted the flowers in each. There were 40 flowers in the 7 strings, 44 flowers in 2 strings and 36 in the last string. There are 400 flowers in all, she said. Is she right? बघा मुलांनो, अशा प्रकारे मी आणि माझी सहकारी मिळून हे तिन्ही पॅरेग्राफ आम्ही वाचून दाखवलेलं आहे.
आता माझ्या सहकारीने काय केलेलं आहे, पिक्चर आणि नंबर्स या ठिकाणी त्यांनी वाचलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. आता प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बघा विद्यार्थ्यांनो, हे जे तीनही पॅरेग्राफ आहेत ए बी आणि सी मागच्या चौथीच्या पुस्तकातील आहेत बरं का हे, तर हे तीनही पॅरेग्राफ तुम्हाला 2 ते 3 वेळा अगदी मोठ्याने वाचायचं आहे. मग त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या एका मित्राला घ्यायचं सोबत आणि आत्ता आम्ही जसं कम्प्लीट केलो ना वाचून त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे, म्हणजे तुम्ही वाचा चित्र आणि नंबर ज्या ठिकाणी आलेले आहेत त्याचा उच्चार किंवा ते वाचायला तुमच्या मित्राला सांगा किंवा मैत्रिणीला सांगा आणि परत तुमचं रोल चेंज करायचं. मग तुमचा मित्र किंवा मैत्रीण ती वाचणार आहे आणि तुम्ही ते पिक्चर आणि नंबर सांगणार आहात. मुलांनो तसेच पेज नंबर 12 वर जे काही पिक्चर दिसत आहेत त्या पिक्चर्सना काय म्हणतात ते घेऊनही तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. जर हे आलं त्याच्यानंतर अजून एक आपल्याला काय करता येईल, आता इथं खूप जण ग्रुपमध्ये असतील तर त्यावेळेस काय आहे वेगवेगळे जे काही व्हेजिटेबल्स फ्रूट्स किंवा अजून इतर कोणते ऑब्जेक्ट असतील त्यांच्या नावाचे स्ट्रीप तुम्हाला दिलं की काही वेळ तुम्हाला दिलं जाईल, म्हणजे एक प्रकारचं गेमही आपल्याला खेळता येईल, ते घेतलं तर त्याचे काय करता येतील आपल्याला बरोबर कोणत्या पिक्चरला कोणतं नाव येतं हे बरोबर तुम्ही सांगायचं ग्रुपमध्ये. मग 2 ग्रुप करून आपण हे असं जर केलं कोणता ग्रुप अगोदर सांगेल तो विनर होईल, असं एक गेम आपल्याला करता येतं. ठीक आहे, मग आता खरं होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे, वहीमध्ये काय लिहून काढायचं आहे ते सांगते बघा. आत्ता जे आपण पॅरेग्राफ वाचलो ए बी आणि सी त्या पॅरेग्राफ ते पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत, पण लिहित असताना ते कसं लिहायचं आहे, त्या पॅरेग्राफमध्ये ज्या ज्या ठिकाणी पिक्चर्स आलेत किंवा नंबर्स आलेत आलेले आहेत ते तुम्हाला शब्दात लिहायचं आहे, त्याचे स्पेलिंग लिहायचे आहेत, अशा प्रकारे ते कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, हे तुमचं आजचं होमवर्क असणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढायचंच आहे. मुलांनो मी वह्या चेक करणार आहे, ठीक आहे, लक्षात आलं, सोपी ॲक्टिव्हिटी आहे ना. ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण हा घटक इथं शिकलो, पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.